स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। लॉकडाऊनने शाळा बंद झाली आणि समडोळीच्या घराघरात शाळा भरली। लॉकडाऊन मध्ये देशातील सर्व शाळा बंद आहेत। आज आम्ही आपणास अशी एक शाळा दाखवणार आहोत ज्या शाळेने शैक्षणिक वर्ष पूर्ण केले आहे। ज्या शाळेतील मुलांनी शैक्षणिक वर्षातले सगळे उपक्रम पार पाडले। वाचायला, लिहायला, गणित सोडवायला शिकली। तब्बल अब्जापर्यंतची गणित मुलं सोडवतात। बाजार, विविध गुणदर्शनाचे सोहळे, अनाथाश्रमाला भेटी, दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, लेखक आपल्या दारी वाचू पुस्तक घडवू मस्तक असे नानाविध कार्यक्रम राबवले। परीक्षा घेतली पण ती उत्सवासारखी साजरी केली। आजवर कुठेच झाली नसेल अशी परीक्षा घेतली। फुलांची आरास, फुगे, सुगंधी वातावरणात परीक्षा घेतल्या। मुलांनी आनंदाने पेपर सोडवले आणि पुढच्या वर्गात प्रवेशही घेतला। कोरोनामुळे भारतातील सगळ्या शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहेत। भारतामध्ये बंद असलेल्या शाळांपैकी महाराष्ट्रात असणाऱ्या समडोळी या गावातील एक शाळा याला अपवाद ठरलेली आहे। या शाळेतील विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून त्यांचं जे शिक्षण आहे ते नियमित घेत आहेत। याचबरोबर शालाबाह्य ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, खेळ आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, ते सुद्धा या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले आहेत। पाहूयात ही नेमकी शाळा कशा प्रकारे चालू होती यावर एक रिपोर्ट। मिरज तालुक्यातील समडोळी गावच्या जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ने ही किमया साधली आहे। कोरोना काळातही आपला अभ्यासक्रम पूर्ण करणारी भारतातील ही एकमेव शाळा। विशेष म्हणजे या शाळेत गुढीपाडव्याला नव्याने 30 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन सुद्धा झाले। या शाळेतील मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांनी ऑनलाईन शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी घरीच राहू, सुरक्षित राहू, घरीच शाळा भरू हा उपक्रम सुरू केला। या उपक्रमाअंतर्गत त्यांनी पालकांच्या मदतीने गावात पालकांच्या घरातच 20 शाळा तयार केल्या, ज्यामध्ये पालकच शिक्षक होते, पालकच परीक्षा घेत होते, पालकच प्रश्नपत्रिका तयार करत होते, पालकांना शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले गेले। घरी राहू, सुरक्षित राहू, घरी शाळा भरू हा आम्ही यावर्षी कोरोना काळात एक आगळा वेगळा उपक्रम राबवला। हा उपक्रम राबवण्यापूर्वी हा उपक्रम राबवण्यासाठी मला खरी प्रेरणा किंवा हे सुचलं कसं, तर खरं वास्तविक सगळीकडं कोरोनामुळं जगराठी ठप्प झाली आणि अर्थात शिक्षणालाही अडथळा आला आणि आमच्याही शाळेत ऑनलाईन शिक्षण त्या काळात सुरू झालं, याच्याशिवाय पर्यायच नव्हता। पण काही दिवस बघितलं आमच्या शिक्षकांनी आणि आम्ही, आमचा सर्वांचा असाच अनुभव होता की ऑनलाईन शिक्षणाला 102 पैकी जवळजवळ 20-25 मुली हजर असायच्या। राहिलेल्या मुलींनी या शिक्षणापासून वंचित राहत आहेत की काय ही भीती मला वाटू लागली। वंचित मुलींना आपण ह्या शिक्षणापासून कोरोना काळात अजिबात बाजूला ठेवता येणार नाही आणि हीच कसोटी आहे, हीच माझी खरी कसोटी आहे। आणि म्हणून अचानक मला एक उपक्रम सुचला की गल्लीतल्या शेजारच्या राहणाऱ्या 4-5 मुलींना एकत्र करूया आणि घरात शाळा भरूया। आणि मला पालकांच्यावरती विश्वास होता, कारण पालकांच्यावरती आमचा विश्वास, आमचा पालकांच्यावरती विश्वास, सातत्यानं आम्ही विविध उपक्रम शाळेत राबवतो, त्यामुळे हे घडणार होतं। मी दुसऱ्या दिवशी माझ्या शाळेतल्या सहकाऱ्यांना यात मीटिंग घेतली, लगेच तिसऱ्या दिवशी आम्ही पालकांना बोलवलं, कारण ह्यातला खरा घटक होता पालक।
आणि सगळ्या पालकांची मीटिंग बोलवली कोरोनाचे सगळे नियम पाळून, आणि प्रत्येक पालकांना असे एकूण 20 शाळा भरणार होत्या. प्रत्येक पालकांना आम्ही विनंती केली, म्हणून पहिल्यांदा नावच माझ्या लक्षात आलं. आणि परत मी असं ठरवलं की गल्लीतल्या शेजारीच, अगदी गल्लीत पण नव्हे, अगदी आसपास राहणाऱ्या मुली, पण ह्यात असा दंडक होता की मला करून घ्यायचा होता, एकाच वर्गातल्या मुली, कारण एका वर्गात पहिली दुसरी तिसरी असं मिक्स करायचं नव्हतं, मग ती शाळा झाली नसती, तो वर्ग झाला नसता, ते सांभाळणं झालं असतं. म्हणून मायक्रो प्लॅनिंग मी त्याच वेळेला केलं की एका खोलीमध्ये एकाच इयत्तेतल्या मुली भले 4-5 असतील याचं नियोजन करायचं. अशा माझ्या एकूण 102 पट आहेत, म्हणजे साधारण 4-5 मुली धरल्या तर 20 शाळा होतील, तर 20 शाळा आपण घरा भरवायच्या. त्यासाठी शिकवणारे कोण असणार, कारण आम्हा शिक्षकांना तर काही जाता येणार नाही, पण पालक तर तिथं घरी उपस्थित असणार, त्यामुळे पालकांनीच ती शाळा चालवायची ज्या घरात शाळा भरवायची आहे. आता हे भरवण्यासाठी ते पालकांची शाळा, पालकांचं घर त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, पण मला खात्री होती पालक ते उपलब्ध करून देणार. पुन्हा परत असं वाटलं की ते शाळेचं वातावरण व्हायला पाहिजे, कारण एखाद्या खोलीत नुसत्या बसलं तर तिथं शाळा होणार नाही. म्हणून त्या घरात, त्या घराला वर्गाचं स्वरूप यावं म्हणून तक्ते, पताके, तरंगचित्रे जे काय म्हणून सजवता येतं आहे अशा पद्धतीने ती वर्गखोली सजवावी. खडू फळा ठेवायचा तिथं, घंटा असली पाहिजे, मुलींच्या बैठकीची व्यवस्था असली पाहिजे, म्हणजे जसं माझ्या शाळेत आहे तसं त्या घरातल्या शाळेत व्हायला पाहिजे. पण आता हे झालं सगळं बैठकीची शाळेची भौतिक सुविधा झाली, पण प्रत्यक्ष मुलींना शिकवायचं काय? आम्ही तर शिकवणार नव्हतो, पण पालकांनी शिकवणार, पण त्यांना काहीतरी मटेरियल त्यांच्यापुढे ठेवायला पाहिजे. म्हणून परत त्याच वेळेला मी प्लॅनिंग केलं की माझ्या सहकारी शिक्षकांच्याबरोबर चर्चा करून की वेळापत्रक कसं असलं पाहिजे, त्याचं एक वेळापत्रक आपण दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय पालक शिकवणार नाहीत, कारण त्यांचं काय तसं प्रशिक्षण झालेलं नसतं. आणि म्हणून वेळापत्रक ठरवून मायक्रो प्लॅनिंग करून ते त्यांच्यापुढे द्यायचं, आणि शैक्षणिक साहित्यसुद्धा शाळेतलं आम्ही त्यांना पुरवायचं, आणि मग त्यांना सोपं पडावं, आणि 10 ते 2 वेळ, फार वेळ द्यायची नाही, असं ठरवून आपण ही घरातली शाळा भरवायची. याला नाव असं आम्ही दिलं, घरी राहू सुरक्षित राहू घरी शाळा भरू. आणि मग ही आमची शाळा मी पालकांच्या पुढे, माझी योजना मी मांडली, शिक्षकांच्या पुढे मांडली, आणि मला आनंद वाटला की पालकांनी तो स्वीकारला. पुढे वर्षभर आमच्या मुली ह्या शाळेमध्ये, अगदी आमच्या रेग्युलर शाळेमध्ये जसे उपक्रम घडत होते तसे सगळे उपक्रम या शाळेमध्ये घडले. या घरातील शाळेमध्ये शाळेची घंटा वाजते, प्रार्थना होते, आणि अभ्यासक्रमातील सर्व तास देखील होतात. या शाळेच्या वेळापत्रकाविषयी सांगत आहेत शिक्षक संतोष गुरव. या उपक्रमाबद्दल ज्यावेळेला आम्हाला आमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं त्यावेळेला खरं तर आम्ही साशंक होतो, म्हणजे हा उपक्रम व्यवस्थित चालेल का नाही किंवा काय, कारण या कोरोनाच्या काळामध्ये एकत्र येऊन शाळा घेणं म्हणजे मला तर ते डाऊटफुल वाटलं होतं. पण 4 आम्ही फिरलो शाळा कशा चालू आहे, त्यानंतर त्याची गती मला कळाली की खरोखर हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मग हा उपक्रम ज्यावेळेला आम्हाला आमच्या मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षकांनी सांगितला त्यावेळेला खरं तर त्याचा एक प्रकारचं साचा काहीतरी असला पाहिजे ह्यासाठी आम्ही वेळापत्रक करण्याचं ठरवलं.
आम्ही सगळे शिक्षक मिळून वेळापत्रक करायला बसलो. वेळापत्रकामध्ये मग सगळ्या नोंदी आता आल्या पाहिजेत, सगळे विषय त्यामध्ये यायच्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवातीला अभ्यास तपासणी, त्यानंतर बाकीचे जे आमचे अकॅडमिक जे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास ह्याला आम्ही वेटेज दिलं आणि वेळ ठरवून दिली प्रत्येकाची. वेळापत्रकामध्ये शाळेची वेळ आम्ही खरं तर 10 ते 2 अशी ठरवलेली होती, कारण पूर्ण दिवसभर शाळा घेणं हे काही त्या ह्याच्यामध्ये शक्य नव्हतं. त्यामुळं पुन्हा मग ह्या सगळ्या अकॅडमिक विषयांच्या बरोबर बाकीच्या विषयांना टच देणं हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण माझा आवडता विषय खेळ आणि खेळ ह्या तर मुलांच्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून हे अकॅडमिक विषय झाल्यानंतर सगळ्यात शेवटचे जे विषय होते किंवा जी वेळ होती ती आम्ही बाकीच्या सहशालेय उपक्रमांना दिली, त्यामध्ये खेळ आहे, गाणी, गप्पा गोष्टी, कथा, त्यानंतर कविता, मुलाखती, मुलींनी डायरी तयार केलेली असते, आमचा तो उपक्रम आहे शाळेचा, तो त्या डायरीचं लेखन करणे, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना आम्ही वेळापत्रकामध्ये शेवटी स्थान दिले. ज्यांच्या घरात या शाळेपैकी एक शाळा भरते त्या चांगदेव कांबळे त्यांनी आपल्या जुन्या घराला सुसज्ज शाळेचं रूप दिलं. विशेष म्हणजे घरातील या शाळेत व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी पाहुण्यांनाही फोन करून येण्याचा फलक दरवाजावर चिटकवला. आम्हाला स्वप्न सुद्धा असं वाटत नव्हतं की आमच्या घरात अशी शाळा भरेल करेल, पण या कोरोनामुळे गेल्या वर्षापासून आता हा उपक्रम चालूच आहे आमच्या घरामध्ये. आणि इथं आल्यानंतर आम्हाला सुद्धा आता अलीकडे बरंच वाटायला लागलं की कोण ना कोण तर असं सगळं प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कोण ना कोणतरी लोक आमच्या घरला येतात करतात. ह्याच्या आधी आमचं घर काही साधंच होतं, पण मुलींनी जरा बाहेरची लोक यामुळे आम्हाला पण काय वाटलं काही नाही, आपण जरा थोडीफार काहीतरी कोण ना काहीतरी करून घराचं आपण थोडंफार चांगलं करूया, जेणेकरून मुलांना पण यात हे करमणूक होईल आणि शाळेसारखं वातावरण निर्मित होईल. म्हणून हा निर्णय घेऊन मी परत जरा घरात रिन्युव्हेशन चालू केलं आणि घरात शाळा चालू केली. नाही तर आता आम्हाला आता सकाळी माझ्या मित्रावर माझं बोलणं झालं की शाळा नाही काही नाही चालू, मुलं घरात असे दमवतात करतात म्हणून, तरी पण काही नाही वाटत. आम्ही जरा थोडंफार तासभर घेऊन मुलांना आम्ही थोडंफार आमच्या परीने जेवढं शिकवता येईल तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करतच आहे. आता माझा मुलगा पण आता बालवाडीत जाणार, तो पण घरीच, मुलगी आता तिसरी चौथीत जाणार ती पण घरीच. शक्यतो आता आता ह्या वर्षी पण अजून काय चालू होतं आणि काय माहीत, पण मुलीने अजून तिसरीत ना आता चौथीत गेलीत. निदान आमचं शासनाला असं मत आहे की बाबांना निदान चौथीची पुस्तकं तर निदान घरात देऊन मुलांना आम्ही आमच्या परीने शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं आम्हाला तर वाटते की आता ही शाळा कधी चालू होईल काय होईल काय माहीत नाही. नमस्कार, माझे नाव सूर्यानी चांगदेव कांबळे आहे. मी आता तिसरीमध्ये मी शिकत आहे आणि आमच्या पाटोळे सरांनी 3-3 मुलींचे गट पाडले आणि माझ्या गटामध्ये प्रतीक्षा अमोल लोंडे आणि प्रीती संजय वारे ह्या दोघी माझ्या इथे आले. आणि नंतर ना आमच्या सरांनी सांगितलं कसं की हे सगळे उपक्रम राबवा, मग आम्ही हे उपक्रम राबवलेले आहेत आणि मी ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. टिलीमिली कार्यक्रम हा टीव्हीवर सुरू व्हायचं आणि आम्ही ते बघायचं, त्याच्यातलं काय काय आहे ते आम्ही लिहायचं. ऑनलाईन क्लासमध्ये आम्ही सर्व करायचं. सर आम्हाला सांगायचे असं करा तसं करा, इंग्लिशमध्ये सगळं दाबा हे आम्ही शिकायचं. हत्ती घेऊ तडीस नेऊ हा आमच्या पूर्ण ह्या ग्रुपवर हा पूर्ण सगळं ह्याच ग्रुपवर राबवलेला आहे. आणि गुगल मीट पण ऑनला हाती घेऊ तडीस नेऊ ह्याच ग्रुपवर येतो आणि आम्ही त्याच्या गुगल मीटवर जातो, जॉईन होतो आणि ते आम्ही काय काय सर सांगतात ते आम्ही ते सगळं ऐकतो. स्वाध्याय पुस्तिका एक पुस्तिकाच आहे पण आमच्या सरांनी बीमवर कवर घालतात ते आम्हाला स्वाध्याय पुस्तिकावानी दिली आणि त्याच्यात पूर्ण धडा एका साईडला आणि स्वाध्याय एका साईडला हे सर्व होतं. शाळा बंद पण शिक्षण आहे दीक्षा ॲप, या दीक्षा ॲपवर आम्हाला काहीतरी सोपं पडत नसलं तर आम्ही त्या दीक्षा ॲपवर बघत होतो. व पालकांचा कोरोना निबंध, ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी पालकांची मीटिंग घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की कोरोनावरून तुम्ही एक काहीतरी लिहा, म्हणजे एक पालक मीटिंग आणि पालकांचा कोरोना निबंध लिहा असं सरांनी सांगितलं आणि सर्व पालकांनी निबंध लिहिले डायरी. ह्या डायरीमध्ये सगळेजण आले, आम्ही कसं काय काय केलो ह्या डायरीमध्ये सगळं
आम्ही लिहितो. इंग्रजीमध्ये नंबर वन स्पर्धा आमच्या सरांनी, आमची शाळा ज्यावेळी सुरू होती त्यावेळी आमच्या सरांनी किंग ऑफ इंग्लिश हा एक उपक्रम काढला होता आणि ह्या उपक्रमात आम्ही छानपैकी रमत होतो. ह्यांची जर 100 शब्द लिहिले तर तिची 200 तिचं ती क्वीन बनणार, किंग ऑफ इंग्लिशची ती क्वीन बनणार असं आमच्यात आणि ह्या घरच्या शाळेत पण आम्ही हे राबवतो. कवी संमेलन ह्या कवी भोपाळी ते भैरवी लोककलेचा कार्यक्रम मध्ये पाटोळे सरांनी सूत्रसंचालन केलं होतं आणि कवी संमेलन मध्ये मी सूत्रसंचालन केलं होतं. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन त्यावेळी आमच्या मुग्धूम मॅडमांनी बाल कलाम त्यांचं पुस्तक निवडलेलं आणि त्यांनी वाचायचे आणि त्यांच्यावरनं अकलनयुक्त प्रश्न विचारायचो. त्यांनी आम्हाला छानपैकी उत्तर द्यायचे. भोपाळी ते भैरवी लोककलेचा कार्यक्रम यामध्ये सर्व आधीचं होतं आणि म्हणजे कशा बायका यायच्या, परत ते कसं चिमणी घेऊन यायचे, त्यांचं भालू त्यावी कशी यायचे, ते हे सगळं होतं. व्हॉट्सॲप स्वाध्याय अजूनपर्यंत हा व्हॉट्सॲप स्वाध्याय सुरूच आहे. त्याच्यावर 15-10 अशी स्वाध्याय येतात आणि ते आम्ही मोबाईलवर सोडवतो आणि त्याचा स्क्रीनशॉट मारून आम्ही आमच्या सरांना पाठवतो. वक्तृत्व स्पर्धा माझी शाळा ह्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धामध्ये मी भाषण घेतलेलं आणि या भाषणावर माझं मिस लिहिलं होतं, मला कोणी मदत केली नव्हती, माझं मी सर्व लिहिलं होतं आणि माझं मिस तर मोबाईलवर शूटिंग करून पाठवलेलं होतं सरांना. पालक शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या पद्मश्री भिलवडे यांनी वर्षभर आपली शिक्षकांची भूमिका बजावली. सरांनी मीटिंग घेऊन आम्हाला सांगितले की असं असं कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद पडली आहे, ते आपण शाळा सुरू करूया, तसंच खंडित पाडू नये, कारण की मुलींचं अभ्यासामध्ये खंड पडणार म्हणून. खरं मी काय म्हटलेले मी नको असं, कारण की कोरोनाच्या काळामध्ये मला जर कोरोना झाला तर मुलींचं नुकसान होणार म्हणताना मी नाही म्हणून सांगितलेले. मग तरी पण सरांनी हो म्हटले आणि जावं म्हटले. 15 दिवसांनंतर मी विचार केला की माझी मुलगी अभ्यासच करे ना, त्याच्यामुळे विचार केला की काय का होईना, जरा रिस्क घेऊन की नाही अभ्यास सुरू करायचा, शाळा घेऊया. मग घेतली शाळा. पहिल्या स्टार्टिंगला एवढी मुली दमवलीत, महिनाभर खूप दमवल्या मुली. शिक्षक म्हणजे काय असतं हे मला पहिल्यांदा कळालं. शिक्षकांच्या एवढं अवघड काम कुणाचंच नाही असं वाटलं मला महिनाभर. मग नंतर मुलींच्या संग मी मैत्रिणीप्रमाणे वागू लागले. मग नंतर जरा रमल्या त्या, मग अभ्यास करू लागल्या, दमवल्या नाहीत. मग नंतर आणि कोरोना जरा गावामध्ये वाढल्यामुळं शाळा आणि बंद पडली. मग बंद पडल्यानंतर मग मुलींचं आणि एक 15 दिवस गॅप पडलं. गॅप पडताना मुली आणि पुन्हा दमवा लागल्या. मग सरांनी येऊन त्यांच्याकडनं असं वचन प्रतिज्ञा घेतल्यावर घेत होते असं दमवायचं नाही, अभ्यास करायचं असं सांगून त्यांना आणि हे केलं. असं करत वर्ष कधी गेला काही कळालंच नाही मला. या शाळेतील शिक्षणाबद्दल पालक देखील समाधानी आहेत. नमस्कार, मी घरीच राहू सुरक्षित राहू ही शाळा आमची जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा सुरू झाली. कोरोनामुळे सगळी शाळा बंद होती पण आमची शाळा सुरू झाली आणि पोरगीला माझ्या म्हणजे सुरुवातीला मला वाटलं म्हणजे कसं पाठवायचं, म्हणजे कोरोनात घरी दुसऱ्यांच्या घरी कसं पाठवायचं मुलगीला असं मला वाटलं. तरी पण मी सरांच्यावर विश्वास ठेवून सरांनी आमच्या म्हणजे कोरोना काळात जी काळजी घ्यायची होती ही काळजी घेऊनच ही शाळा सुरू केली होती. मग मुलींना आम्ही व्यवस्थित जायला सांगितलं शाळेत, त्या ताईंच्या पण कशा घेतात असं मला वाटत होतं, पण त्या ताईंनी पण व्यवस्थित शाळा घेतली. म्हणजे वर्षभर माझ्या मुलगीचं जे नुकसान होणार होतं ते माझ्या मुलगीची शाळा व्यवस्थित सुरू राहिली, माझी मुलगी शिकली. आता पण येताना मला असं वाटलं की जणू मी माझ्या मुलगीची 4थीचा प्रवेश घ्यायला शाळेत चालू आहे असं मला वाटलं आणि माझ्या मुलगीचं जे नुकसान होणार होतं ते वाचलं आणि घरी राहू सुरक्षित शाळा राहू ही शाळा सुरू असताना वर्षभरात ज्या म्हणजे शाळेत सरकारी शाळेत जे चालू असते ते आम्ही वर्षभर सगळं कार्यक्रम घेतलं, गॅदरिंग घेतलं, क्रीडा स्पर्धा घेतल्या. मग ते शिकत होत्या पण मला कधी असं म्हणजे शिकवायला येणार नाही म्हणून मी क्रीडा स्पर्धा घेतल्या मुलींच्या घरी. तिथं बोलवून असं आमचे अंगणात ते व्यवस्थित क्रीडा स्पर्धा घेतल्या. नंतर गॅदरिंग घेतला आम्ही. गॅदरिंगच्या वेळेस पण आम्ही खूप तयार केली होती, 4च मुली होत्या, कसं घ्यायचं असं वाटलं पण इतकं छान आमचं गॅदरिंग झालं. सरांना वाटलं पण नव्हतं, सरांना मॅडमांना असं आमचं म्हणजे गॅदरिंग असं होईल, पण खूप छान चांगलं झालं आमचं गॅदरिंग. मला त्यांचा पण खूप अभिमान वाटतो, सरांचा मॅडमांचा, म्हणजे
घरात राहूनच शाळा भरवली, छान माझी मुलगी प्रगती झाली, इतकंच बोलून धन्यवाद. मी प्रतीक्षा देवळेकर, जिल्हा परिषद शाळा संग्रहण नंबर 2. आमच्या शाळेमध्ये घरी राहू सुरक्षित राहू घरी शाळा भरू हा जो उपक्रम राबवला, या उपक्रमामध्ये गेले वर्षभर सगळे उपक्रम शैक्षणिक उपक्रम राबवले गेले, त्याचबरोबर या गट समन्वयकाने जे जे उपक्रम राबवले आम्ही सांगू तसे ते उपक्रम राबवत गेले. त्यामध्ये महत्त्वाचा उपक्रम हा होता की आमच्या शाळेची परंपरा होती कलादर्पण. कलादर्पण म्हणा व्यवहार ज्ञानासाठी मुलांना उपयोगी असते बाजार, हे जे दोन उपक्रम किंवा घरात म्हणजे घराबाहेरचं शिक्षण, हे घराबाहेरचं शिक्षणसुद्धा त्या शाळेने दिलं. म्हणजे गोठ्यात जाऊन बागेत जाऊन सगळ्या प्रकारची पिकांची माहिती फळांची माहिती याप्रमाणे त्या गट समन्वयकांनी त्या शाळेतले प्रत्येक उपक्रम असे राबवले गेले. आणि कलादर्पण हा इतका सुंदर त्यांनी राबवला की आपल्या घरातल्याच एका खोलीमध्ये त्यांनी सगळे उपक्रम घेतले, त्याबरोबर हा कलादर्पणसुद्धा घेतला. यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक काय घेतलं तर त्या आमच्या पाठ्यपुस्तकातीलच सगळे विषय त्यामध्ये घेतले, गाणी म्हणा, संभाषण म्हणा, नाटक एखादं, हे सगळे उपक्रम आत्तापर्यंत छान त्यांनी राबवले. आणि यातून आमच्या मुलींना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाचं पण शिक्षण मिळालं आणि खूप छानपैकी त्यांचं सगळं झालेलं आहे शिक्षण. कोरोना काळात मुली सुट्टी घेऊन घरी होत्या, तरी पण सरांनी ही चांगली कल्पना चालू केल्यामुळे प्रकल्प घरीच राहू सुरक्षित राहू, त्यामुळे मुली अभ्यास करू लागल्या. त्यांचा अभ्यासात खंड पडू दिला नाही. ती चार अर्धा दिवस का होईना एक दोन तास तरी त्यांनी अभ्यास केला आहे, त्याचं आम्हाला समाधान आहे. त्यांचा वेळ इतर वाया न जाता त्यांचा वेळ सार्थकी लागला, हेच मोठं समाधान झाली हे कळल्यावर नंतर मग घरची शाळा सुरू करायचं ठरलं. मग जसं जसं शाळेत गट तयार झाले तसं तसे माझ्याकडं पण मुलींनी मग ह्या ओळख ह्या पहिलीच्या मुली आल्या. मग त्यांचं मग पहिलीच असताना मग त्यांना पहिल्यापासून शाळेत कसं आपण वस्तू वगैरे त्यांना देतो तसंच मग मला मॅडमांनी वस्तू त्यांना आणून दिल्या शाळेतल्या. त्या साईनं मी पहिलीच्या लहान मुलांना त्या वस्तू घेऊन शिकवताना मग मला सोपं पडलं त्यांना शिकवण्यासाठी. आणि मग त्या मुली पण त्यात रस घेऊन शिकू लागल्या. गणित वाचन पट्ट्या किंवा गणित अंकांचे पट्टे किंवा असे दशक एक अक्षर कांड्या असे बघून करून त्यांना त्यात रस वाढला. घरातील शाळेत पहिल्यांदाच प्रवेश घेतलेल्या पहिलीतील 27 पैकी 25 मुली लेखन वाचन करत आहेत. नमस्कार, मी दीपाली मगदूम, जिल्हा परिषद शाळा नंबर 2 समरोळ येथे कार्यरत आहे. या शाळेने या कोरोना काळामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. त्या शाळेतली मी एक शिक्षिका आहे. खरं तर ह्यावर्षी मी पहिली घेतले आणि आपली ही शाळा बंद पडली. पहिलीचं ॲडमिशन आमचं झालं होतं छान. मागच्या 2 वर्षाचा हा चांगला अनुभव पालकांना आला होता. वेगवेगळे उपक्रम राबवले गेले होते या शाळेमध्ये, त्यामुळे पहिलीचं आमचं ॲडमिशन खूप छान झालं होतं. पण ह्या पहिलीच्या मुलींचं नुकसान होऊ नये, त्यांना वाचनलेखन नाही आलं, त्यांना 1 ते 100 संख्या नाही आल्या तर काय करावं लागेल, ही भीती आमच्या सगळ्या शिक्षकांना होती. त्यामुळे आम्ही त्या वर्गाकडे जरा जास्त लक्ष दिलो, कारण मागचे जे 2री 3री 4थीचे जे वर्ग होते त्यांना शक्यतो आमच्या शाळेमध्ये एक पॉइंट होता की सहामाहीपर्यंत आम्ही त्यांच्या त्या त्या वर्गाचं घेत होतो आणि पुढील वर्गाची तयारी आम्ही पुढच्या 6 महिन्यात घेत होतो. पण या नवीन पहिलीच्या मुलींचं काय करायचं, तर त्यांना 1 ते 100 मूलभूत त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे यासाठी आम्ही जरा जास्त प्रयत्न करत राहिलो. त्याच्यामध्ये खरं तर पहिलीचे गट केले, गटानुसार घरातल्या शाळांमध्ये त्यांचे वर्ग भरू लागले. पालकांना नेमकं कळेना की नेमकं काय घ्यायचं, त्यांच्यासाठी वेळापत्रक दिलं आणि त्या वेळापत्रकानुसार त्यांना घ्यायला लावलं. पण फक्त तुम्ही घ्या असं सांगून चालणार नव्हतं तिथं. तर त्यासाठी आम्ही चारही शिक्षक शक्यतो दररोज आम्ही त्या त्या वर्गात जाऊन पहिलीच्या पालकांना पहिलीच्या गटात बसून आम्ही त्यांना शिकवत होतो. आता पहिलीला शिकवायचं म्हटल्यानंतर त्यांना आसपासच्या वस्तू वापरून ज्ञानरचनावादावर आधारित जे जे काही साहित्य असेल ते वस्तू वापरून त्यांना शिकवणं गरजेचं होतं. मग त्यासाठी आम्ही काय केलं, आमच्या शाळेमध्ये शासनामार्फत आलेल्या गणित पेटी, इंग्रजी पेटी, मराठी पेटी आहे, त्या पेटींचा वापर केला आम्ही. पेटींचे वेगवेगळे बॉक्स केले आणि ते बॉक्स आम्ही तिथं न्यायचो, त्यानुसार त्यांना शिकवत होतो, पालकांनाही समजावून सांगत होतो. ते बॉक्स 1-1 आठवडा त्यांच्या त्या गटामध्ये ठेवत होतो आणि त्यानुसार त्या पालकांना सांगत होतो, गट समन्वयकांना सांगत होतो काय घ्यायचं. तर अशा प्रकारे आम्ही दररोज किमान आठवड्यातून 1-2 दिवस तरी आम्ही त्या वर्गामध्ये जाऊन पहिलीचं अध्ययन अध्यापन
छान व्हावं, त्यांच्या किमान मूलभूत क्षमता विकसित व्हाव्या यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. या शाळेत शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त शेती, कला दर्पण, खेळ, गावातील आर्थिक व्यवहार ज्ञान यांचं शिक्षण देखील दिलं गेलं. या शाळेतील शिक्षणाचे मूल्यमापन इतर शिक्षकांकडून तसेच केंद्र प्रमुखांकडून करून घेण्यात आले. या उपक्रमाबद्दल जिल्हा शिक्षण अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख याचबरोबर गावचे सरपंच यांनी अमूल्य योगदान दिले आहे. या घरातील शाळांमध्ये कोरोनाची खबरदारी घेण्यात आली. सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि मास्क वापरून शाळा भरवण्यात आल्या. या शाळेने कोरोनाच्या अडथळ्यातही पार केलेली ही अडथळ्याची शर्यत देशातील शिक्षण क्षेत्राचा माइलस्टोन ठरू शकते. तर एका घरामध्ये आलो आणि मला वाटलं चार भिंती चार शाळा असते, पण घरातल्याही चार भिंतीत शाळा भरते हे इथं कळालं. समडोळीमध्ये सरांनी खूप छान उपक्रम या शाळेमध्ये राबवले. गावातील 20 ठिकाणी अशा शाळा सुरू होत्या. आत आलो तर मुलींचा अभ्यास सुरू होता, एक मुलगी शिकवत होती आणि आमचं त्यांनी स्वागत केलं. आणि सांगायची गंमत म्हणजे आम्ही रमून गेलो, म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. अशा पद्धतीनं त्या शाळेतली माऊली, त्या घरातली माऊली त्या मुलींना सहकार्य करत होती. आणि या मुली त्या शाळेतल्या 5-6 मुलींचाच संच होता. मास्क तोंडावरती होते, कोरोनाचे सगळे नियम पाळून ही शाळा सुरू होती. आणि छोटे छोटे सॅनिटायझर त्यांच्याजवळ होतं, अंतर ठेवून या मुली बसलेल्या असायच्या. आणि उत्साहानं त्या हिरिरीनं शाळा भरवायच्या. आणि सकाळी 10:00 आम्ही सुरुवात केली होती. खरं तर तपासणी नव्हे, या मुलींना भेट देणं, शाळेला भेट देणं आमचं काम होतं. सरांनी नकळत सांगितलं होतं आम्हाला काय असेल तर सांगा मुली. तर इतकं त्या मुलींनी सांगितलं, जाताना त्या मुली भंडावून सोडायच्या, सर हे असं का. एका मुलीनं मात्र मला निरुत्तर केलं. एका वर्गात गेलो, त्या मुलीनं मला त्या ह्याचा प्रसंग लिहिला होता, वृद्धाश्रमात आई वडिलांचा हाल होता असं एक आमच्या कार्यक्रमातला एक भाग आहे. ती मुलगी म्हणली, सर मला हे पाहून मला असं वाटते, तुम्हीच सांगा आता या कार्यक्रमाचे निर्माते, आई वडिलांना वृद्धाश्रमातच का सोडतात मुलं स्वतःचं घर असून. मलाही ते उत्तर देताना थोडं गदगदल्यासारखं झालं. त्या मुलीचा प्रश्न बरोबर होता, स्वतःच्या आईवडे असताना तिने वृद्धाश्रमात आई वडिलांना का तुम्ही सोडता मुलं, हा प्रश्न तिचा. पुन्हा मी तिला दिलं विस्तारण उत्तर, पण हे मला कुठंतरी मनात बोचलं, खरंच ती मुलगी किती हुशार असेल, तिला हा विचार कशापासून आला. तर सृजनशीलता ह्या सगळ्या मुलींची कशामुळं वाढली, केवळ ह्या शिक्षणामुळं. म्हणजे ऑनलाईन कोरोना काळात शिक्षण नाही म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. समडोळीच्या गावात येऊन पहा, कोरोना काळात सुद्धा शिक्षण होऊ शकतं हे या शिक्षकांनी दाखवून दिलं. त्याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद.